नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्सच्या चार्ट अनालिसिस मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये कशा पद्धतीचं ऑप्शनचं सेटअप आहे आणि सोमवार मित्रांनो खूप खूप जास्त महत्वाचा आहे, कारण का अदानी ग्रुपच्या संदर्भात खूप काही डेव्हलपमेंट ज्या आहेत त्या आज रविवारी आणि शनिवारी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे आता आपल्याला मार्केटवरची जी रिॲक्शन द्यायची आहे ती मेनली सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला द्यायची आहे. मार्केटमध्ये जे काय होणार आहे मित्रांनो अदानी ग्रुपच्या संदर्भात हा सगळा निर्णय ऑलमोस्ट सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये फायनल होईल, कारण का अदानीमध्ये जे काय घडलंय त्याच्या संदर्भात मार्केटनं बऱ्याच गोष्टी आता पचवल्यात, सहन केल्या. आता याच्या पुढे मार्केटमध्ये सेलिंग इंटेन्सिफाईड केवढ्या किंवा इतक्या तीव्रतेचं सेलिंग आपल्याला आता दिसून येणार नाही हे कल्याण काय करा लक्षात घ्या. आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो सोमवार हा खूप महत्वाचा दिवस आहे, कारण का मंगळवारी मित्रांनो काय आहे निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्सची वीकली एक्सपायरी आहे आणि त्याच्या अगोदर मित्रांनो एक्झॅक्ट मार्केट काय करणार आहे 30 तारखेला मंथली एक्सपायरी आहे. मंथली एक्सपायरी जी आहे ना निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्सची आहे, त्यामुळे ह्या एक्सपायरीला मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला अनबिलिएबल असा प्रॉफिट जो आहे तो मिळवायला या ठिकाणी संधी जी आहे ती मिळणार आहे सोमवार आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, कारण का मंगळवारी मंथली एक्सपायरी आहे त्याच्या अगोदरचा दिवस जो आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग मित्रांनो मार्केटमध्ये ना पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनमध्ये जवळपास 1000 पॉईंटचा फॉल जो आहे तो निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या इंडेक्समध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून आलाय, कारण का निफ्टी ज्यावेळेला पडायला सुरुवात झाली त्यावेळेला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा इंडेक्स 19000ला ट्रेड करत होता, जो इंडेक्स आताच्या सध्याच्या घडीला जे क्लोजिंग झाले ते 18030ला झाले, म्हणजे 1000 पॉईंटचा फॉल जो आहे तो 3 ट्रेडिंग सेशनमध्ये आलाय. या पार्श्वभूमीवर मित्रांनो सोमवार किंवा मंगळवार हा निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स कमीत कमी 300 ते 400 पॉईंटचा टेक्निकल पुलबॅक जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी मंथली एक्सपायरीला देणं अपेक्षित आहे. त्यामुळे मित्रांनो या ट्रेडिंग सेशनला या आठवड्यासाठी तुम्हाला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 0 to 0 ट्रेड जो आहे ना तो असा काय पैसा बनवून देईल मित्रांनो, त्या ठिकाणी 1 रुपयाचा ऑप्शन मे बी 250-300 रुपयापर्यंत देखील काय करू शकतो ह्या वीकली एक्सपायरीला जाऊ शकतो. त्यामुळे उद्याचा ट्रेडिंग सेशन म्हणजे सोमवारचा ट्रेडिंग सेशन आणि मंगळवारचा ट्रेडिंग सेशन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स साठी आपल्याला या ठिकाणी ट्रेड प्लॅन जो आहे तो काय करायचा या ठिकाणी तयार करायचा. मित्रांनो निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा इंडेक्स जर बघितला तर पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे विशेषतः जर बघितलं तुम्ही ज्यावेळेला ही न्यूज मार्केटमध्ये आली अदानी ग्रुपची त्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला मार्केटनं काय केलं 10 डे 20 डे 50 डे 100 डे अशा 3 मेन मुव्हिंग एव्हरेजेसच्या खाली मार्केटनं क्लोजिंग दिलं आणि ह्या 3 मुव्हिंग एव्हरेजेसच्या खाली क्लोजिंग दिल्यानंतर त्यानंतर मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला पण निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये ऑलमोस्ट 2.5% फॉल जो आहे तो आपल्याला स्क्रीनवरती दिसून आलाय आणि त्याचा इम्पॅक्ट मित्रांनो निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स एक्झॅक्ट 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजवर क्लोज झालाय. मित्रांनो एक खूप इम्पॉर्टंट आणि एक खूप नोटेबल माहिती जी आहे ती तुम्हाला सांगतोय, भलेही अदानी ग्रुपला खूप मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यात आले, जे बँकांनी देण्यात आलेलं कर्ज आहे ते 81,000 करोडच्या आसपास आहे, पण मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये बँकासहित नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील, म्युच्युअल फंड कंपन्या देखील आहेत किंवा SBI कार्ड सारख्या देखील कंपन्या ह्या इंडेक्स मध्ये आहेत. त्यामुळे मित्रांनो मे बी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला जर मार्केट फ्लॅट राहिलं किंवा मार्केटमध्ये जर ह्या न्यूजचा इम्पॅक्ट नसेल तर मित्रांनो भलेही बँकिंग स्टॉक वाढणार नाहीत पण बाकीचे ह्या इंडेक्स मधले स्टॉक जे आहेत ना मार्केटमध्ये जोर लावण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ह्या फॉल जो आहे हा एका ग्रुपच्या संदर्भात आहे आणि एका सेक्टरच्या संदर्भात स्पेसिफिक आहे, तरी देखील मार्केटमध्ये ज्या स्टॉकचा आणि अदानी ग्रुपचा काही संबंध आहे त्या स्टॉकमध्ये देखील 4-4, 5-5, 6-6% सेलिंग प्रेशर जे दिसून आले, त्यामुळे मित्रांनो हे सेलिंग प्रेशर मला सोमवारी कंटिन्यू होणं अपेक्षित नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या, फक्त अपवाद जर सोडला अदानी ग्रुप आणि काही बँकिंग स्टॉक. त्यामुळे मित्रांनो आपल्याला प्लॅन जो तयार करायचा आहे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी एक टेक्निकल पुलबॅक ज्याला म्हणतो सोमवार किंवा मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्ससाठी कन्सिडर करायचं आहे. मग मित्रांनो हा इंडेक्ससाठी आपल्याला टेक्निकल पुलबॅक कुठून कन्सिडर करू शकतो त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ओआयचा डेटा बघणं गरजेचं आहे. मित्रांनो निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्ससाठी 17,800 या लेवलला खूप मोठ्या प्रमाणात काही प्रमाणात पुट रायटर जो आहे तो असलेला दिसून येते आणि ऍक्च्युअली ओआयच्या डेटामध्ये जर बघितलं निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्ससाठी तर साधारणतः 17,600 किंवा 17,600 मार्केट जाण्याचा प्रयत्न करू शकतं नाही असं नाही, पण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एवढा अग्रेसिव्ह बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही, कारण का मार्केटनं जे काय करायचं ते 2 दिवसामध्ये केलंय, मार्केट तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी परत ह्या गोष्टीवरती निगेटिव्ह रिॲक्ट होणं अपेक्षित नाही, कारण का बजेट समोर आहे. आणि आता सगळ्यात मोठा गेम काय ओपन झालाय ते सांगतो मित्रांनो,
मित्रांनो, सरकारनं ह्या बजेटमध्ये जरी काही निगेटिव्ह गोष्टी आणायचा प्रयत्न केला असेल किंवा सरकारच्या काही विचारात असेल की बाबा आपण काहीतरी थोडं स्ट्रिक्टली करूया, काहीतरी चांगलं करूया, मित्रांनो ती गोष्ट आता चेंज होण्याची शक्यता नाकारता येत नाही बजेटमध्ये. का? कारण का ज्या पद्धतीचे इन्सिडेंट घडले, ज्या पद्धतीचं ह्या अदानी ग्रुपवर एलिगेशन करण्यात आलेत, मित्रांनो अदानी ग्रुपला वाचवणं भारत सरकारचं कर्तव्य बनणार आहे. त्यामुळे कॉर्पोरेट टॅक्स सारखं असेल किंवा पाठीमागच्या दारानं सरकार जरूर मित्रांनो ह्या बजेटमध्ये कॉर्पोरेट वर्ल्डसाठी काय ना काय अनाउन्समेंट आता करण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण का सरकारला स्वतःची इमेज पण टिकवावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला ह्या कॉर्पोरेट वर्ल्डला मदत करून आपल्याला 24 देखील मदत घ्यायचा सरकारचा प्लॅन डेफिनेटली बनेल. त्यामुळे ह्या बजेटमध्ये मित्रांनो ज्या गोष्टी अपेक्षित नव्हत्या त्या गोष्टी आता बजेटमध्ये येण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. आणि आय थिंक मला वाटतं की ह्या ज्या काही गोष्टी बजेटमध्ये येतील त्या मार्केटसाठी पॉझिटिव्हच असतील आणि त्याच्यावरती मार्केट पॉझिटिव्हच रिॲक्ट जे आहे ते करण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. त्यामुळे मित्रांनो पुढील दोन ट्रेडिंग सेशन साठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट रोल जो आहे तो काय करणार आहे, निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेसचा इंडेक्स देणार आहे. मग मित्रांनो निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेसच्या इंडेक्समध्ये जर मला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड टाकायचा असेल मंथली एक्सपायरीच्या एक दिवस अगोदर, तर असे कोणती लेवल आहे, असे कोणते पॉईंट आहेत जे मी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विचारात घेतले पाहिजे आणि ज्या लेवलवरती मी ट्रेडिंगसाठी एक अग्रेसिव्ह व्ह्यू जो आहे तो मार्केटमध्ये कन्सिडर केला पाहिजे. मित्रांनो मी तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट लेवल या ठिकाणी सांगतो, ही लेवल तुम्ही काय करा काळजीपूर्वक नोट करून ठेवा किंवा ह्या लेवलवरती तुम्ही केअरफुली मार्केट अवर्समध्ये वॉच ठेवा. मित्रांनो निफ्टी इंडेक्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय सांगतोय मी, निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18,165 जर वरती निघाला, किती 18,165 जर वरती निघाला, तर तुम्ही क्लिअरली मार्केटवर त्या ठिकाणी मित्रांनो अग्रेसिव्ह बुलिश व्ह्यू ठेवा. काय सांगतोय मी, अग्रेसिव्ह बुलिश व्ह्यू ठेवा. त्या ठिकाणी मार्केटनं जर 18,165 जर वरती क्लोजिंग दिलं किंवा मार्केट या ठिकाणी कमीत कमी 10 ते 15 मिनिटासाठी जर मार्केट त्या लेवलच्या जर वरती होल्ड होत असेल तर मित्रांनो निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्रीची जी काय स्पॉट प्राइस आहे या स्पॉट प्राइस वरती तुम्हाला 18,100 हा काय ठेवायचा आहे, स्टॉप लॉस ठेवायचा आहे आणि या ठिकाणी अग्रेसिव्ह कॉल ऑप्शन बाईंगला काय करायचे तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि पॉसिबल मार्केट तुम्हाला हायर साईडला जे जाताना दिसून येईल, कुठं जाताना दिसून येईल, 18,165 वरती जे मार्केटसाठी टार्गेट ओपन होतील, पहिलं टार्गेट असेल 18,211, त्याच्यानंतर मित्रांनो 18,270 आणि त्यानंतर 18,344 हे पॉसिबल टार्गेट निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेफिनेटली तुम्हाला येताना दिसून येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ह्या इंडेक्सवर जर शॉर्ट जायचं असेल, निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्सला जर तुम्हाला बेरिश व्ह्यू ठेवून जर पुट ऑप्शनचा जर तुम्ही विचार करणार असाल तर मित्रांनो हा व्ह्यू कुठून बनू शकतो तुमचा निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये. मित्रांनो निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेसचा इंडेक्स जसा 17,908 खाली जाईल तसं तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे आणि जी काय स्पॉट प्राइस आहे ह्याच्यावरती एक एक्सेल जो आहे तो फिक्स करायचा आहे. तो एक्सेल मित्रांनो तुमचा असेल साधारणतः 18,000 या ठिकाणी 100 पॉईंटचा पुट साईडला काय असेल तुमचा ऑलमोस्ट एक्सेल असेल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि डाऊन साईडला जे टार्गेट नंतर ओपन होईल, पहिलं टार्गेट असेल मित्रांनो 17,822, त्यानंतर 17,740 आणि त्यानंतर 17,600 हे देखील टार्गेट काय होऊ शकतं निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये डाऊन साईडला तुम्हाला येताना दिसून येऊ शकतात. 250-300 पॉईंटचा फॉल इझिली निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्ससाठी डाऊन साईडला ओपन होऊ शकतो. पण मित्रांनो माझा व्ह्यू मार्केटवर निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्ससाठी इतका अग्रेसिव्ह बेरिश असणार नाही. पण मित्रांनो इथं काय होईल हे सांगणं खूप अवघड आहे. मार्केट एक्स्ट्रीमली ओलाटाईल झालंय, इंडिया विक्स 18% वाढलाय, म्हणजे पाठीमागच्या 2-3 ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलमोस्ट 25-30% इंडिया विक्स वाढलाय, त्यामुळे प्रीमियम खूप एक्सपेन्सिव्ह झालेत. आणि ही जर न्यूज मार्केटमधून न्यूट्रल झाली तर त्या ठिकाणी प्रीमियम खाण्याचं काम मार्केट खूप अग्रेसिव्ह करणार आहे. त्यामुळे मित्रांनो प्रॉपर पोझिशन साईज घेऊन प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून जर तुम्ही सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला जर मंथली एक्सपायरीच्या अगोदर जर ट्रेड टाकला तर डेफिनेट मित्रांनो तो ट्रेड तुम्हाला खूप मोठा प्रॉफिट देऊ शकतो. आणि त्यानंतर मंगळवारी मंथली एक्सपायरीला मात्र मित्रांनो मार्केटमध्ये अक्षरशः पैशाचा पाऊस पडणार आहे, एवढं काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा असेल, ऍलिस ब्ल्यू असेल, एंजिल वनचे डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिले, त्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करा त्या ठिकाणी जॉईन करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करत असताना, ऑप्शन ट्रेडिंग हे खूप जास्त रिस्की म्हणलं होतं, ऑप्शन ट्रेड करत असताना कधीही कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडे असणाऱ्या एकूण कॅपिटलच्या 20% पेक्षा जास्तीचं कॅपिटल एका ट्रेडवर वापरू नका. आणि जे काय कॅपिटल युज केलं त्याच्यावरती जरूर मित्रांनो तुम्ही
जेवढा शक्य असेल तेवढा छोटा स्टॉप लॉस ठेवा. मित्रांनो, मी वैयक्तिक निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करत असताना 15 पॉईंटच्या वर कधीही स्टॉप लॉस घेत नाही किंवा त्याच्यावरती रिस्क घेत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आणि तुम्ही देखील याच पद्धतीने तुमचे एक रिस्क डिफाईन करा आणि त्या रिस्कनुसार ट्रेडिंग करा. मित्रांनो, तुम्हाला त्यामध्ये मार्केट डेफिनेटली रिवॉर्ड दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. थँक्यू.